शांती म्हणतीये भांडू नका शांती नाव आहे ना पण ना। दुर्दैवानं नावासारखं कुणीच राहत नाही सर नाव शांतीन दिवसाला शंभर भांडणं आणती नाव गंगाधर आंघोळ नाही मैनाभर <laughs> <laughs> नाव ज्ञानोबा माऊली जवा बघाव हो तवा ढाब्याचीच सावली नावासारखं कुण <laughs> नाही नावात काही नाही नावा असं ते शेक्सपियर म्हणला आणि ते बी त्याच्या खाली नाव सांगून गेला <laughs> नावात काय म्हण असो पहा शांती म्हणते भांडू नका तिला कांतीनं मारला धका शांती म्हणते भांडू नका तिला कांतीनं मारला धका फडफडा बोलली अंकिता ग चांगुना दोगी नाळावर भांडत होत्या ग चांगुना आणि शेवटला फार सुंदर लिहितो कवी की तुम्ही भांडू नका आणि भांडायचं नसेल तर स्वतःचं मन स्वच्छ ठेवा मन निर्मळ ठेवा आणि आमचा झांगडगुत्ता इथं झाला सर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीतून जगलो पण आमचं मन निर्मळ झालं नाही आणि सगळं तत्त्वज्ञान सांगतं मन चंगा तो काटवट मे गंगा महावीरांचं तत्त्वज्ञान किंवा सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न संत तुकारामांचं तत्त्वज्ञान सगळ्यांनी मनाला संदेश दिला मग मन कसं करा पाण्यासारखं मन असावं माणसाचं पाण्यासारखं नदीच्या पाण्यासारखं डबकाडातल्या पाण्यासारखं नाही डबकाडातल्या पाण्यासारखं मन असले लोक जास्त झाले जे मन की बात करतात जे काय करतात मन की बात त्यांचं मन डबकाडातलंय निखळ मनावाले मन की बात करत नाहीत लोकांच्या जनसामान्यातली बात करतात ज्यांचं मन निर्मळ असतं त्याला दिल की बात करतात पहा पाणी कसं आहे एक डायलॉग होता पहा पा पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे हो जाय वैसा सकाळी सडा सावरजन करताना पाणी शेणात मिसळलं शेणासारखं चहा करताना दुधात मिसळलं दुधासारखं भाजी करताना भाजीत मिसळलं भाजीसारखं संध्याकाळी बसताना त्याच्यात मिसळलं त्याच्यासारखं पाणी ओळखू येत नाही दादा आणि पाण्याशिवाय मज्जाही नाही एखाद्याला जास्त चढली की म्हणते बिन बिनपाण्याचीच काही काही ज जास्त बोलत असले तर तुझी बिनपाण्याचीच बिनपाण्याला फार पाण्याला फार महत्त्व आहे म्हणून ठेवा पाण्यावाणी ठेवा पाण्यावाणी खरं तात्या मन ठेवा पाण्यावाणी खरं तात्या गाण्यावाणी गोडी गोडीनं भरा ग पाणी आता झाल्या तर बहिणी बहिणी ग चांगु ना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगु ना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा या ठिकाणी बोलवलं फार चांगली संधी या ठिकाणी आम्हाला दिली कारण भाऊंबद्दल बोलायचं झालं तर आम्ही जो सारथी ग्रुपच्या माध्यमातून काव्यधारा नावाचा इव्हेंट घेतो त्या इव्हेंटला दरवर्षी आमची भारतीय बैठक पद्धती जी असते कवी संमेलनाची ती भाऊतर्फे आम्हाला मोफत असते हे भाऊंचं आम्हाला सहकार्य असतं म्हणून मी काव्यधारा परिवार आमचं सारथी प्रतिष्ठान हाता असले तर वाजवा टाळ्या आपण नको त्याच्यासाठीच लई टाळ्या वाजितो कुणी एखादा आश्वासन दिलं की टाळ्याच टाळ्या पण टाळ्याची टाळाटाळ ताल जर योग्य ठिकाणी केली तर ता आपला ताळमेळ कधी हुकल हे सांगता येत नाही टाळ्या योग्य ठि बरं टाळ्याची बी एक टायमिंग आहे हो ता... टाळी टाळ्या कधीही वाजवून जमत नाहीत टाळ्या योग्य वाक्याला टायमिंगला वाजवल्या पाहिजेत न सांगता वाजवल्या पाहिजेत टाळ्याची टायमिंग कशी असावी तर चहाच्या कपात पारलेजी बिस्किट पुड्यातलं बिस्किट बुडवून ते न पडता खाणं ह्याची टायमिंग ज्याला जमली त्याला कवी संमेलनात टाळ्या वाजवायची टायमिंग जमली टाळ्या वाजवणं फार अवघड आहे भाऊंचं फार मोठं सहकार्य असतं त्याबद्दल मी काव्यधारा परिवार आमचं सारथी प्रतिष्ठान आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी आमचे रामेश्वर कदम रवी रविभाऊ काळे निलेश चव्हाण धम्मपाल जाधव समाधान सर यांच्या वतीने मी भाऊंचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू